अरे काय करतेस? काय गए भवाने? काय करत होतेस? मी काय नाही. आता पकडली गेलीस तरी मी नाही म्हणतेस वय. खरं सांग. आओ मी खरंच काय करत नव्हते. मी आज सावताच्या डोळ्यानं बघितलंय. सांग तू ताईत का जाळत होतीस तू? मी तो जाळत नव्हते. हा उलट मी तो शोधून सावीला देणार होते. असं वय मला शोधताना तो इथे मिळाला आणि चुकून आगीत पडला होतो. चुकून? असा ताई चुकून आगीत पडतोय होय. आणि मग ताईतच कसा पडला? तू कशी पडली नाहीस ती चुकून? मी खरंच सांगते तू अशी नाही ऐकायचीस. तुला मी काय काय भवाने खरं सांग तू इथं काय करत होतीस? हा तर मी शपथ घेते सारीची शपथ. अरे वा नाही हुशार आहेस की? म्हणजे इथं शान खाय तू आणि नाव घ्याय तिसावी होय ती बिशोप्तीसाठी. आपल्या पोराची घे शपथ. आता काय झालं? दातकिळी बसली काय तुझी? हा पर मी तुला असं करायला सांगणार नाही कारण तू खोटी शपथ घेण्या इतकी कोडगी आहेस. पर मला त्या पोराचा जीव धोक्यात नाही घालायचा. अहो असं काय बोलताय तुम्ही? असं मी कसं करीन? आता विजय भाऊजी असते ना तर ते असं कधीच बोलले नसते. दौलतराव आहे म्हणून जास्त बोलत नाहीये. उघडपणे विजय असतो ना तर तुझ्या सगळ्या पापांचे पाढे वाचून दाखवले असते. आता इनाकारण जर पुण्यांदा सावीच्या वाट्याला गेलीस तर तुझं त्वांड आहे आणि कम्याला आहे. देना ठेव. आई माझ्या हातून फार मोठे चूक झाली ग. तुळसा अक्कानं तुझ्या कृपेचा ताई दिला होता मला पण मी त्याचा मान नाही ठेवू शकले ग. माझ्या हातून तो ताईत हरवला आई. पण ताईताचा अपमान झाला म्हणून रागावू नकोस तू. मी मुलगी आहे तुझी. आईच्या मायेनं माझी चूक पदरात घे आई. माझ्या बाळाचं रक्षण कर. बाळाचं आणि बाळाच्या बाबांचंही. तुझं ऐकलं ताईत? दिवीला तुझी काळजी हाय म्हणून याचा अपमान होऊ दिला नाही तिनं. आता याला नीट जपून ठेव. तू तर हरवू नग. तुमचे खूप उपकार झाले. उपकाराची भाषा बोलायची नाही. तुझी दिवीवर एवढी भक्ती होती ना म्हणून तिनं आईन वक्ताला मला तिथं धाडला आणि हो ताईत हाता लगावला. पण हा ताईत कुठे सापडला तुम्हाला? आता जो कुणाकडे गावला ते मला ठाव आहे पण कुठं गावला ते मला ठाव नाही. मी वेळेवर पोचलो नसतो ना तरी चिराकच गावली असती तुला. आलं ध्यानात माझ्या. नाही तुम्ही नाव नाही घेतलं तरी हे काम कोणाचं आहे आलं लक्षात. या घरात या आधी सुद्धा महत्वाची कागदपत्र जाळण्याचे दैवी बाजू फोडण्याचे झालेत प्रकार. या घरातल्या लोकांना ह्यातच आसुरी आनंद मिळतो त्याला कोण काय करणार? तुला हे ठावं होतं ना मग तरी बी इतकी गाफील कशी राहिलीस तू? आता झालं ते झालं त्याच्या पुढे तरी सावध राहा. हे काय तुमच्या बोटांना भाजले? ते आता ताईत जाळ्या नग म्हणून बूट पुळून घ्यायला लागली. अहो
ताई त्या निघलो मी आज तुझ्या हाताला बांधतो आणि असा घट बांधतो की कुठं पडणार नाही आणि स्वर्गातनं कुणाचं पितर जरी खाली आलं ना तरी त्याला बी गावणार नाही आणि इकडे नाही नको काय झालं नाही तुमच्याकडून हा ताई नाही बांधून घेऊ शकत मी हरपूर का नाही बांधून घेऊ शकत कारण तुम्ही माझे पती नाही आहात आणि मी तुम्हाला भाऊ नाही मानू शकत बाईचं पुरुषाशी फक्त भन आणि बायको एवढंच नातं असतंय वय आणि आता तू बी माझ्या पोटाला त्याला लावलंच की ते कुठल्या नात्यानं देना ठेव नात्याचं नाव नव त्याचा अर्थ महत्वाचा असतोय काय आणि इकडे हात माफ करा मला कोणा परपुरुषाकडून मी हा ताईत नाही बांधून घेऊ शकत आईंकडून बांधून घेईन सावे वाटलं आता तुला सगळं सांगून टाकावं पण कसा बसा मनाला आवर घातला मी कारण मनातलं उठावर आलं असतं तर अनर्थ झाला असता नाही जोपर्यंत सगळं काही सुरळीत होत नाही तोपर्यंत मला दौलतराव म्हणूनच वावरावं लागणार हाय शाकंभरी सावीला हे सांगायचा मला मोह होऊ नये यासाठी मला शक्ती दे मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीचे व्हिडिओ आता तुम्ही पुन्हा पाहू शकता त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल